नमस्कार, मी नयन नयन बारी क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल लेमन राईस. चला तर आता आपण सुरुवात करूया. मी त्यासाठी इथे 2 कप बासमती तांदूळ घेतलेले. मी इथे बासमती वापरलेले, तुम्ही दुसरे कुठलेही तांदूळ वापरले तरी चालतात, पण बासमती तांदळाचा याचा भात खूपच छान होतो म्हणून मी बासमती तांदूळ वापरते. आता आपण सर्वात अगोदर हे तांदूळ छान व्यवस्थित स्वच्छ धुवून घेऊया आणि एका पॅनमध्ये काढून घेऊया. मी आता त्यामध्ये पाणी ॲड करून घेणार आहे. आपल्याला भात शिजवायसाठी पाणी लागेल ते मी टाकून घेतलेलं आहे. 2 वाट्या आपण तांदूळ घेतले तर 4 वाट्या ह्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी त्याच वाटीने मेजर करून पाणी टाकलेलं आहे. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेणार आहे. हा भात खूपच झटपट बनतो, लेमन राईस खायलाही खूप छान लागतो, तर तेव्हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. मी आता गॅस ऑन केलेला आहे आणि त्यावरती हा पॅन ठेवून भात शिजण्यासाठी ठेवलेला आहे. आता आपला भात शिजतो आहे तोपर्यंत आपण त्याच्या फोडणीची तयारी करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे थोडे कढीपत्ता घेतलेला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 2 लिंबू घेतलेले आहेत आणि साधारण 20 काजू इथे घेतलेले आहे मी. तर ते आता आपण बारीक चिरून घेऊया. इथे आपला भात तयार आहे, टेम्परेचर 100 वर आलेलं आहे. मी आता गॅस ऑफ करते, त्याला थोडं गार होऊ देऊया. तोपर्यंत मी इथे हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहेत, काजूचे तुकडे करून घेतलेत आणि 1 मोठा चमचा भरून मी ते उडदाची डाळ घेतलेली आहे आणि लिंबू कापून त्याचा रस काढून घेतलेला आहे. आता आपण आपला भात झाला आहे का ते बघून घेऊया. छान आपला भात छान मोकळा शिजलेला आहे. त्याला आपल्याला असंच शिजवून घ्यायचा आहे, खूप गाळ नाही शिजवायचा आहे. याला असाच सुटसुटीत मोकळा भात हवा आहे. तो मी आता एका ताटामध्ये काढून घेतला आहे. मी त्याच पॅनमध्ये फोडणी घालणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही दुसऱ्या पॅनमध्ये फोडणी देऊन ती या भातात मिक्स केली तरी चालते. तर आता पॅन गरम झालेला आहे. मी त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते. तेल छान कडकडीत तापू द्यायचं आणि मग त्यामध्ये 2 चमचे मी इथे मोहरी घातलेली आहे. मोहरी यामध्ये जास्ती टाकायची, मोहरीमुळे याला छान स्वाद येतो आणि त्याला छान तडतडू द्यायची म्हणजे खमंगपणा येतो छान. आता त्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये आपण काजू, हिरवी मिरची आणि उडदाची डाळ आहे तीही घालून घेऊया आणि छान व्यवस्थित सोनेरी रंग येईपर्यंत त्याला परतून घेऊया. याला छान थोडा लाल कलर येऊ द्यायचा म्हणजे ते खरपूस लागतात खायला डाळ आणि काजू. काजूमुळे या भाताला चव खूपच छान येते, तेव्हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमच्याकडे शिळा भात असल्यास तुम्ही त्यासाठीही अशी फोडणी घालून लेमन राईस तयार करू शकता. मी आता यामध्ये 1 चमचा धने पावडर घालून घेतली आहे, 1/2 चमचा हळद घातलेली आहे आणि त्याला परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता या स्टेजला आपण गॅस ऑफ करून घेणार आहोत. मी इथे गॅस बंद केलेला आणि आता त्यामध्ये मी जो 2 लिंबूचा रस काढलेला होता तो मी यामध्ये घालून घेतला आहे आणि त्याला परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून आता त्यामध्ये आपण थोडा थोडा भात घालणार आहोत आणि मिक्स करत जाणार आहोत. मी आता यामध्ये पूर्ण राहिलेला भातही घालून घेते आणि त्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपली फोडणी जी आहे ती संपूर्ण भाताला व्यवस्थित लागेल. आता भात छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे. तुम्ही बघू शकता हळदीमुळे त्याला कलर खूपच छान येतो. लेमन राईस म्हटल्यावर तो असाच येल्लो दिसला पाहिजे. मी आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. खूपच सुरेख लागतो हा खायला, तेव्हा एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते. एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर नक्की बनवून बघा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.